नमस्कार, मी माधवी, माधवीज व्हेज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. महागडा टमाटर विना भाजी बनवायची हा एक मोठा प्रश्नच आहे. तर त्याला पर्याय म्हणून आपण दही आलू एकदम चविष्ट आणि 10 मिनिटात कसे बनवायचे ते आज बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी असे छोटे बटाटे घेतलेत आलू. आपण आला 2-3 पाण्यानी स्वच्छ धुवून घेऊया, कारण की याला माती वगैरे असते. छोटे बटाटे नसले तर मोठे बटाटे पण घेऊन त्याचे असे एका बटाट्याचे 4 असे काप केले तरी चालतात. तर याला धुवून आपण कुकरला एक शिटी काढून घेऊया. बटाटे इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले 2-3, त्याची सगळी माती निघून गेलेली आहे. ते मी एक कुकर घेतला, त्यात तळाशे पाणी टाकलंय आणि हे भांडं घेतलंय. भांड्यात पाणी टाकलेलं नाही आहे. आपण बटाटे धुवून घेतले ते बटाटे टाकायचे. बटाट्यात पाणी टाकायचं नाही, पाणी टाकल्याने बटाटे एकदम सॉफ्ट शिजले जाते. कुकरला पाणी टाकून त्याच्या वाफेवरतीच बटाटे शिजतात. आता याला एकच शिट्टी काढायची आणि मग वाफेवर त्याची वाफ काढायची नाही, तेवढ्या वेळात आपले बटाटे व्यवस्थित शिजतात. पण कुकर लावलाय तोपर्यंत आपण दह्याचा मसाला बनवून घेऊया. इथे मी 1 पाव दही घेतलंय. इथे 1/2 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1/2 चम्मच लाल तिखट आपलं, 1 पाव चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1/2 चम्मच जिरे पावडर. आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे, चांगलं फेटून घ्यायचं. दह्याला कुठेच गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, चांगलं सॉफ्ट असं फेटून घ्यायचं. आणि दही हे आपल्याला ताजं घ्यायचं आहे, एकदम आंबट नको. जास्त जर आंबट दही असलं तर भाजीची चव चांगली वाटत नाही. तर हे आपल्याला कमी आंबट दही, ताजं दही घ्यायचं. 1 चम्मच कसुरी मेथी, याने छान चव येते भाजीला. मीठ चवीनुसार. हे एकदा हे बघा, छान असं मिक्स करायचं. बिलकुल याला लम्स नाही आहे, सगळं सॉफ्ट झालंय, बिलकुल मिक्स झालंय. 1/2 चम्मच इथे मी बेसन पीठ घेतलंय, याने एकदम आपली दही हे एकदम क्रीमी क्रीमी होणार, गुठळ्या होणार नाही. त्याच्यासाठी सगळं मिळून येण्यासाठी मी 1/2 चम्मच बेसन पीठ घेतलं. इथे मी एक पॅन ठेवलंय, आता आपण त्यात तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्त टाकायचं, आपल्याला जे आलू आहे ना ते तळून घ्यायचे. गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती आलू जे आहे हे एक शिटी काढून वाफ निघू दिली. वाफ काढायची नाही, म्हणजे 10 मिनिटांनी उघडायचा कुकर, म्हणजे आपले आलू बरोबर असे एकदम सॉफ्ट पण नाही होत आणि एकदम कडक पण नाही राहत, व्यवस्थित शिजतात. असे 80% असे शिजवायचे. एकदम जर सॉफ्ट झाले ना तर ते आपल्याला तळता येणार नाही, तुटू शकतात. आता ह्या गॅसवरती तेलात हे आलू असे तळून घ्यायचे. हे बघा, असे हलवून घ्यायचे आणि जाड हे घ्यायचं पॅन, म्हणजे आपले आलू चिकटणार नाही. पातळ जर घेतलं तर हे भांड्याला चिटकू शकतात. अशा प्रकारे मोठ्या गॅसवरती चांगले ब्राऊन कलर येतपर्यंत छान तळून घ्यायचे, म्हणजे आपल्या भाजीला खूप चांगली चव येते. हे बघा, आपले आलू सगळे तळून झाले आणि आता मी हे काढून घेतले. किती छान ब्राऊन कलर आलाय. अशा प्रकारे तळून घेतल्याने भाजीला खूप छान चव येते. हे बघा, त्यातलं आता मी थोडं तेल काढून घेतलंय जास्त होतं म्हणून. आता 1 चम्मच मोहरी, मोहरी छान तळली की 1 चम्मच जिरा आणि इथे सुके मसाले घेतलंय, गरम मसाले, तेजपत्ता, 1 मोठी विलायची, 2 छोटी विलायची, 1 तेजपत्ती आणि 2 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा. गरम मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता, जे अवेलेबल असेल ते टाकायचे.
आता इथे लसूण मी एक चम्मच बारीक कापून घेतलाय तो टाकते आणि कांदा एक बारीक चांगला कापून घेतलेला. आता याला चांगलं ब्राउन होतपर्यंत परतून घ्यायचा कांदा. थोडा हिंग घालते याच्याने भाजीला छान चव येते आणि हे मसाले आणि कांदा चांगला ब्राउन होतपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा कांदा चांगला परतून झालाय. आता इथे मी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलाय, किसून घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या असं स्लाइस करून घेतल्या, ते पण घालते. हिरवी मिरची बारीक करून घातली तरी चालते, पण छोट्या मुलांना दाताखाली येतात म्हणून मी इथे असे मोठे तुकडे करून घेतले. आता बघा आपले मसाले सगळे झाले व्यवस्थित परतून. आता मी गॅस बंद करते, कारण की आपलं तेल आणि हे एकदम गरम आहे ना, एकदम गरम याच्यात जर दही टाकलं तर फाटण्याची शक्यता असते. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि मग आपण जे दह्याचं मॅरिनेशन केलं आहे ते टाकायचं त्यात. हे बघा आपलं दही चांगलं फेटून घेतलेलं. आता हे यात घालायचं. दही घालून गॅस चालू करून पटापट परतवायचं, म्हणजे आपलं दही फाटणार नाही. हे सतत ढवळत राहायचं थोडं उकळी येतपर्यंत. हे बघा असं तेल सुटत पर्यंत सतत ढवळत राहायचं, म्हणजे आपलं दही बिलकुल फाटत नाही. हे बघा इथे बिलकुल दही फाटलं नाहीये आणि तेल पण आलंय. अशा प्रकारे उकळी काढून घेऊ. तोपर्यंत आपण जे बटाटे फ्राय करून घेतले ना त्याला फोर्कनी थोडं होल्स करून घेऊया. हे बघा आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल पण सुटायला लागलंय. हे बघा हे आलू जे आपण फ्राय करून घेतले ना त्याला असे फोकनी एक आलूला 2-4 असे फोक छिद्र करून घ्यायचे, म्हणजे आपला मसाला त्यात जाईल आणि आलू खायला खूप छान लागतात चवीला. आता हे बघा मी सगळ्याला होल्स करून घेतलंय. आता आपण हे सगळे बटाटे यात घालायचे, चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपलं हे ग्रेव्ही आहे ना बटाट्यांमध्ये चांगली मुरली जाणार. इथे मी झाकण ठेवते आणि 2 मिनिट वाफ काढून घेते. हे बघा 2 मिनिट झाले, आपल्याला छान उकळी आली, छान आलू मध्ये आपला मसाला पण मुरला गेलाय आणि रस्सा पण खूप छान सुटलाय तर्री. बघा किती छान आपली भाजी तयार झाली. हे बघा अशा प्रकारे गरमागरम आपले दही आलू तयार झाले. आपण ही भाजी कोणी पाहुणे वगैरे आले आपल्याकडे तरी पण बनवू शकतो. जर छोटे बटाटे नसले तर आपल्या घरचे मोठे बटाटे घ्यायचे आणि त्याचे 4 काप करून तशा प्रकारे बनवू शकतो. आणि हे बिना टमाटरची आहे त्याच्यामुळं दही असतंच आपल्या घरी, तर हे तुम्ही केव्हा पण बनवू शकता. तर अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा, मला सांगा कशी झाली ते. आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच एका नवीन रेसिपी घेऊन पुढल्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.